आरक्षण जे गेलेलं आहे राज्यातल्या छप्पन हजार लोकांचं ते वाचवण्याचे फक्त दोनच पर्याय आपल्यासमोर होते एक तर जो डेटा मनमोहन सिंग सरकारने जमा केलेला होता तो मोदींकडे गेली सात वर्ष आहे आणि तो ते देत नाही आहेत त्यांनी तो दिला असता तर आपल्याला हा प्रश्न सोडवता आला असता म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले विनंती केली त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये रीट याचिका राज्य सरकारने या आठवड्यात दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना आदेश द्यावा असे प्रयत्न आहेत दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या हातातला जो मार्ग होता त्याची सुरुवात राज्य शासनाने केलेली आहे हायकोर्टाकडनं आनंद सरांची माजी न्यायमूर्ती सरांची नियुक्ती हायकोर्टाने या आयोगावर केलेली आहे आणि राज्य शासनाने आयोगाची नियुक्ती करून त्या आयोगाला इम्पिरिकल डाटा मागासलेपणाचे सगळे वस्तुनिष्ठ निकष जमा करण्याच्या संबंधीचं काम सोपवलेलं आहे आणि माझी माहिती अशी आहे की त्या कामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता राज्य सरकार लवकरात लवकर ही माहिती जमा करून या संबंधीची पुढची कार्यवाही करेल अशी मला आशा वाटते सर साधारण किती कालावधी यासाठी लागू शकतो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळखाऊ प्रक्रिया नसेल नाही बघा असं आहे की जेव्हा स्वातंत्र्यानंतर चौसष्ट वर्षांनी पहिल्यांदा हा डाटा राज्य राष्ट्रीय पातळीवर जमा करण्याचं काम संसदेमध्ये ठरलं होतं समीर भुजबळ छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यासंबंधी प्रयत्न केले होते तेव्हा दोन ऑक्टोबर अकराला सुरू झालेलं हे काम तेरा संपेपर्यंत म्हणजे सव्वा दोन वर्ष चाललं होतं परंतु ते देशातलं काम होतं राज्यातल्या कामाला एवढा वेळ लागणार नाही परंतु आत्ता एक आपल्यासमोर आपत्कालीन परिस्थिती अशी आहे की करोनामुळे नेमकं आपलं कामकाज सुरळीत कधी होईल ते सांगता येत नाही नाही मी एवढं नक्की सांगू शकतो की जेव्हा कामकाज सुरळीत होईल त्यानंतर हे काम, का त्यान काम अत्यंत वेगाने होईल तोपर्यंत मात्र कदाचित त्याचा वेग थोडा कमी असू शकेल सर होम टू होम सर्वे असेल यामध्ये असं असतं की इम्पेरिकल डाटा म्हणजे मागासलेपणाच्या संबंधीची माहिती ती साधारणपणे पाच सहा विषयांच्या बाबतीतली असते शिक्षणाच्या संबंधातली असते त्याचबरोबर ती निवारे त्यांचं घर बेघर असे आहेत का कच्चं पक्क घर आहे त्यांचं उत्पन्न किती आहे त्यांना रोजगार कोणता आहे त्यांना आरोग्याच्या सोयीसुविधा आहेत का गंभीर स्वरूपाचे आजार आहेत का अशा प्रकारची ही माहिती असते आणि ती प्रत्येक घरी जाऊन जरी जमा केली नाही तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये हा डाटा जमा करावा लागणार आहे त्याचं कारण असं की अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा आपल्याला जाऊन काम करायचं आहे कारण तिथल्या निवडणुका घेताना ओबीसीला किती प्रतिनिधित्व द्यायचं हे त्या ब्लॉक लेव्हलवर ठरवावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही कल्पना करा की अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमधला डाटा जमा करायचा आहे तीनशे चौसष्ट पंचायत समित्यांमधला छत्तीस जिल्हे आणि चौतीस जिल्हा परिषदा आणि सत्तावीस महानगरपालिका हा डाटा जो आहे तो फार मोठा असणार आहे त्याचं कारण छप्पन हजार आरक्षणाचा हा विषय आहे